हेलो फ्रेंड्स, मैं फिरोज मीमन, दवाई यूनिवर्सिटी का स्वागत है। एजुकेशन को लेकर भिवंडी शहर दिन ब दिन तरक्की कर रहा है। एजुकेशन के मामले में जो शहर के अंदर काफी अवेयरनेस आ रहा है, और सिर्फ अवेयरनेस खाली सिटीजन तक नहीं, आम जनता तक नहीं, ये अवेयरनेस अब इंस्टीट्यूशन तक भी पहुंच गया है। और वो इंस्टीट्यूट जो है अब अपने आप को जो है अपग्रेड कर रहे हैं, अपस्किल कर रहे हैं, ताकि लोगों को नए नए कोर्सेज पता चले और जो बच्चे जो स्टूडेंट्स हैं वो नए नए कोर्सेज सीखे, ताकि हर फील्ड में जो है वो लोग अपने पांव जमाएं। इसी के ऊपर जो है आज बीएनएन कॉलेज में एक प्रेस कॉन्फ्रेंस रखी गई थी, और इस प्रेस कॉन्फ्रेंस में ये अनाउंस किया गया है कि बीएनएन कॉलेज के अंदर कई कोर्सेज जो है वो अनाउंस किए गए हैं, वो इंट्रोड्यूस किए गए हैं, जो कि 10th स्टैंडर्ड के बच्चे, मतलब जो अगर उन्होंने 10th पास किया है तो उसके बाद वो कई स्किल कोर्सेज कर सकते हैं। इसमें से कई एक कोर्सेज जो है वो फ्री भी है, तो मैं आपको थोड़ा सा बता दूं, इसके बाद में हम प्रेस कॉन्फ्रेंस की ओर चलेंगे कि कौन कौन से कोर्सेज है। जैसे कि कस्टमर केयर एग्जीक्यूटिव हो गया, असिस्टेंट इलेक्ट्रिशियन है, वेयर हाउसेज एक ऑफिस है ना, तो वो कोर्सेज मैं आपको बता दूं, जैसे कि कस्टमर केयर एग्जीक्यूटिव है, असिस्टेंट इलेक्ट्रिशियन है, वेयर हाउस एग्जीक्यूटिव है, डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर, जीएसटी असिस्टेंट, मेडिकल रिकॉर्ड असिस्टेंट, ब्यूटी थेरेपिस्ट, सोशल मीडिया मैनेजमेंट और कम्युनिटी जर्नलिस्ट। ये जो कोर्सेज है, ये 8 कोर्सेज, ये पूरे के पूरे फ्री रहेंगे, और 10th स्टैंडर्ड के बाद में आप जो है इसको परसीव कर सकते हैं। इसकी कोई फीस नहीं। बीएनएन कॉलेज में आके आप यहाँ पे इसके लिए इंक्वायरी करेंगे स्किल डेवलपमेंट डिपार्टमेंट में, तो आपको इसकी जानकारी मिल सकती है। इसके अलावा भी कुछ कोर्सेज है, जैसे कि सर्टिफिकेट कोर्स इन बैंकिंग असिस्टेंट, सर्टिफिकेट कोर्स इन प्री स्कूल ट्रेनिंग और नर्सरी केयर के लिए है, फिर डिप्लोमा कोर्सेज है जैसे मेडिकल लैब टेक्नीशियन के लिए, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी के लिए है, इलेक्ट्रिशियन के लिए है, कैटरिंग एंड रेस्टोरेंट मैनेजमेंट के लिए डिप्लोमा कोर्सेज है, तो ये सारे कोर्सेज भी यहाँ पे अवेलेबल है बहुत ही कम फीस में। इससे पता चलता है कि अब बीएनएन कॉलेज के अंदर या भिवंडी शहर के अंदर भी जो है ऐसे कोर्सेज अवेलेबल है, जिसको करने के लिए जो बच्चे हैं वो बाहर थाना या बॉम्बे की तरफ जाया करते थे, उस भिवंडी में भी उपलब्ध है। हुदा स्कूल के मैनेजमेंट द्वारा स्टार्ट किया गया है नया डिग्री कॉलेज आरबी कॉलेज ऑफ आर्ट साइंस एंड कॉमर्स, जहां साल 2024-25 के लिए एडमिशन स्टार्ट हो गए। स्पेशल कोर्सेज है बीएससी आईटी, बीएससी डेटा साइंस, बैचलर्स इन अकाउंट्स एंड फाइनेंस, बीएससी इन बायोटेक्नोलॉजी। कॉलेज में स्टूडेंट्स के लिए स्पोर्ट्स से लेकर लाइब्रेरी तक हर फैसिलिटी अवेलेबल है, साथ ही एक्सपीरियंस फैकल्टी फॉर द बेस्ट गाइडेंस, ओनली एट आरबी कॉलेज ऑफ आर्ट्स साइंस एंड कॉमर्स, मैनेज्ड बाय हुदा इंग्लिश स्कूल एंड जूनियर कॉलेज, एट भंडारी कंपाउंड नियर मुथूट फाइनेंस, नारपोली, भिवंडी। आपके मन में जो ये क्वेश्चन उपस्थित हो चुका है, ये हमारे धर्म में भी, हमारे मन में भी था, लेकिन जब हम ये देखने के लिए गए कि इसके लिए क्या क्या चल सकता है और कितना पैसा खर्चा होता है, उतना पैसा खर्चा करने के लिए हमारी संस्था नहीं कर नहीं सकती, क्योंकि हम खाली एक कॉलेज नहीं चलाते, हमारे पास 10 आश्रम चढ़ाया, खाली गवर्नमेंट का जो मंथली बच्चों को खाने पीने का व्यवस्था करने के लिए जो ग्रांट है, वो ग्रांट भी टाइम पे नहीं आती है,
तो देख ग्रांट आई नहीं है तो बच्चों के क्या भूखे रखने का है, तो इसके लिए ये हमारा इतना प्रयत्न रहता है कि इधर भागो उधर भागो उधर भागो, कभी कभी हम सामान्य लोगों के पास जाके लोन भी ले लेते हैं, क्योंकि जब तक वो ग्रांट नहीं आते तब तक हमको इनको खाना पीना पहुंचा नहीं सकते, बंद करना पड़ेगा। और ऐसी हालत में करोड़ों रुपए खर्चा करने वाले ये दो कोर्सेस सोसाइटी के एक जो मतलब पहले कोविड आया था तो नंबर ऑफ पीपल जो डॉक्टर्स थे और पीपल थे जो लोग थे वो इतने ज्यादा कम थे कि उसको हैंडल करना गवर्नमेंट के लिए भी एक चैलेंजेस बन गया था और आम जनता के लिए तो एक घूमने से भी नहीं मिलते डॉक्टर, तो उसको लेकर क्या अगर हाई पे अगर वो फीस है क्या कॉलेज देख नहीं रहा उस चीज में और इंजीनियर्स को भी लेकर सकते क्या? ठीक है, लेकिन वो चालू करने के लिए वो हमारे बस की बात है नहीं आती। प्रश्न है ऑटोनॉमस यूनिवर्सिटी आमची पूर्ण होणार की नाही किंवा ऑटोनॉमस कॉलेज आमचं होईल की नाही, आमचं पुढचं मिशन आहे की पद्मश्री अण्णासाहेब जाधव युनिव्हर्सिटी निर्माण करते। प्रश्न आहे ना सुरुवातीला सांगतो म्हणजे अण्णासाहेब आम्ही सुद्धा बालपणापासून बघत आलो, आम्ही तिथे राहत असल्यामुळे पण आज जो ट्रेन आहे ना शिक्षण संस्थांचा शिक्षण महर्षींचा शिक्षण सम्राटांचा आत्ताचा जो ट्रेन आहे की एखाद्याची एक शाळा असते एक कॉलेज असतं त्याचा जो रुबाब असतो ना तो रुबाब त्या काळी नव्हता ना, त्या काळी त्यांनी ती संस्था सुरू केली ना त्यावेळेस लोकांकडे जोडून घेऊन ते जायचे लोकांकडून वर्गणी घ्यायचा म्हणून त्यांनी राजकारण त्यांनी करायची त्यांना वेळ झालेली आहे कारण राजकारण्यांना त्यांच्याकडे येऊन त्यांची मदत घेण्याची वेळ आली म्हणूनच त्यांचा सन्मान भारत सरकारने त्यावेळेस त्यांना जे 12 राष्ट्रपती नियुक्त सदस्य असतात राज्यसभेवर विविध क्षेत्रातील शिक्षणाचे आरोग्याचे क्रीडाचे त्या शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं काम बघून त्यावेळेस जगजीवनराम आता असा प्रश्न आहे की म्हणजे अण्णासाहेब जाधवांनी जी समाजसेवा संस्था या एज्युकेशनच्या रिलेटेड आपल्या सर्व गरीब मुलांना म्हणजे प्रोत्साहन आणि त्यांना एज्युकेशन प्रॉपरली भेटावं हे म्हणजे ऍक्च्युअली कुठल्या वयापासून त्यांनी संस्था म्हणजे चालू केली त्यांना पण आधी लागली की काय आवश्यकता लागली की काय तर तो काळच असा होता अण्णांच्या शिक्षणाचा हे त्यांनी तिसरीपर्यंत शिक्षण घेतलं कुडुसिया गावी त्यांच्या जन्मगावी त्यानंतर चौथीचा वर्ग नव्हता म्हणून अण्णासाहेबांना जावं लागलं दुसऱ्या गावामध्ये 3 वर्षानंतर मग त्या गावामध्ये म्हणजे शेजारच्या 8-6 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेमध्ये ते जायला लागल्यानंतर म्हणजे पार्श्वभूमी माहिती पाहिजे म्हणून सांगतोय तिथे 6वीपर्यंत ते शिक्षण झालं आणि मग 7वीचा घेताना प्रवेश घेताना पुन्हा त्या गावामध्ये पण 7वीचा वर्ग नव्हता म्हणून त्यांना 12 किलोमीटर पुढे एक गोरेगावी जावं लागलं आणि गोरेगावी गेल्यानंतर त्यांनी वर्षभर तिकडे राहून ते शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे आता ठाणे पालघर एकत्र होतं त्या काळामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि ते उत्तीर्ण झाले म्हणून त्यांचं नाव पूर्वीपासून ठाणे जिल्ह्याचं जे दैनिक असायचं त्या दैनिकामध्ये छापून आलं आणि ते छापून आल्यामुळे त्यांना पुण्याहून त्यांना बोलून घेण्यात आलं किंवा पुढचं जे शिक्षण आहे 7वीनंतरचं मॅट्रिकपर्यंत मॅट्रिक पूर्वी ते 11वीपर्यंत होते ते मॅट्रिकपर्यंत जे शिक्षण त्यांनी मग तिकडे विद्याविकास नावाचं जे वसतिगृह होतं
त्या वसतिगृहात राहून आणि तिथल्या डीम्ड स्कूल या शाळेमध्ये घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी एक डिप्लोमा केला लेझर टेक्नॉलॉजीचा. आणि मग लेझर टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी चालू आली होती, पण ती त्यांनी विचारात का घेतली नाही कारण त्यांना स्वतःला अडचणी निर्माण झाल्या ते शिक्षण घेताना. पण त्यांनी विचार केला की मला जर अडचणी आलेल्या आहेत तर माझ्या समाज बांधवांना ज्या अडचणी येतात त्या अडचणी यायला नको, म्हणून त्यांनी शाळेत म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं हा एक ध्येय अगदी अशा वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी प्रेरित होऊन घेतला. आणि मग त्यांनी शाळा म्हणजे आधी वसतिगृह, वसतिगृहानंतर शाळा हे विनामूल्य सुरू केलं. पुढे पुढे हे जे तुम्ही सांगितलं की बाबा कुठपासून आहे तर अगदी बालवाडीपासून, म्हणजे अण्णांचं जे कार्य होतं ते पाळणागर वय वर्ष 6 महिने ते 2.5 वर्ष आणि 2.5 वर्ष ते 5 वर्ष असे दोन दोन युनिट एकाच ठिकाणी चालवते. असे एकूण 490 युनिट अण्णांनी देशभरामध्ये म्हणजे 10 राज्यामध्ये चालवले होतं. आणि त्या काळामध्ये केंद्र सरकारची जी योजना होती ज्याला बाल संगोपन केंद्र असं म्हटलं जात होतं. आपका सवाल बराबर है. जो भी कॉलेज होता है उसका दायित्व सोसाइटी के ओर होता है, मतलब ये कॉलेज भले ही हमारे मैनेजमेंट का हो फिर भी वी आर फॉर द सर्विस ऑफ द सोसाइटी ऑफ यूएनटी एंड सराउंडिंग एरिया. तो आपका सवाल बराबर है, स्टूडेंट्स को जो भी प्रॉब्लम डिफिकल्टी आती है अपने यहाँ पे प्रेजेंट किया, स्पेशली यू शुड बी अप्रिशिएटेड फॉर दैट. हम जैसे बैंक में जाते हैं तो उसमें टाइम दिया होता है, बराबर है, डीडी निकालने के लिए कितना टाइम, कैश निकालने के लिए कितना टाइम. तो आपका जो सुझाव है कॉलेज हेल्दी वैसे कब चलता है, जब अलग अलग सुझाव इनकॉर्पोरेट करते हैं. तो ऐसे सुझाव हमको स्टूडेंट से भी एक्सपेक्टेड है, सोसाइटी से भी एक्सपेक्टेड है. तो आपका सुझाव जो है उसका इम्प्लीमेंटेशन 100% होगा और किस काम को कितना टाइम लगेगा उसका भी प्रोटोकॉल हम तैयार करें. ते कार्य तुमच्या समोर कसं मांडताय? अंदाजे हे कॉलेज चालू केलेलं आहे, हेच कॉलेज आपल्याला हे सर्वसामान्य लोकांच्या साठी काम करणारं कॉलेज आहे, हेही लोकांच्या समोर आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आणि ह्या जयंतीच्या दृष्टिकोनातून आम्ही परिषद आयोजित केली होती. सर आपलं बीएनएन कॉलेजमध्ये कसं कसं प्रकारचे कॉलेज चालतंय असं संबंधित? बीएनएन कॉलेजमध्ये आर्ट्स सायन्स कॉमर्स आणि सेल्फ फंडेडचे जो होते 9 कोर्सेस आहेत. हे सकाळी 7:30 ते 12:30 या काळात चालतं. दुपारच्या काळात मध्ये 11वी 12वीचे वर्ग आहेत, म्हणजे ज्युनियर कॉलेज आहे. ज्युनियर कॉलेज 12:30 सुरू होतं आणि ते 5 वाजेपर्यंत असतं. जवळजवळ ज्युनियर कॉलेजला 5,000 विद्यार्थी आहेत आणि सिनियर कॉलेजमध्ये जवळजवळ 5,000 विद्यार्थी आहेत. असे 10,000 विद्यार्थी हे कॉलेजचं शिक्षण या ठिकाणी घेतात. कोणकोणता कॉलेज? या ठिकाणी लॉ कॉलेज आहे, याच परिसरात आहे, आणि MBA कॉलेज ही याच ठिकाणी आहे. MBA कॉलेज हे ग्रॅज्युएशन नंतर एनी ग्रॅज्युएट त्यासाठी प्रवेश घेऊ शकतात. लॉ कॉलेज ही 2 आहे, एक 3 इयर्स लॉ कॉलेज आहे आणि एक 5 इयर्स लॉ कॉलेज आहे. 5 इयर्स लॉ कॉलेजसाठी 12वीचे विद्यार्थी हा इलिजिबल आहे आणि 3 इयर्ससाठी एनी ग्रॅज्युएट. सर आता आपण एक फेस नोट दिला आहे, त्याचे काही कोर्सेस फ्री मध्ये आहेत, हो, ते कोणत्या मुलांचे प्रशिक्षण घेऊ शकतो? इयत्ता 10वी पास असलेले विद्यार्थी आहेत ते त्या कोर्सला इलिजिबल आहेत. कोणकोणते कोर्स आहेत? मी यादी तुम्हाला दिली आहे मी, ती हा त्या यादीत आहे. बघायची मला वाटतं वाचून पण दाखवली ती यादी. हे जे 9 कोर्सेस आहेत, उदाहरणार्थ
कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, दुसरा कोर्स आहे असिस्टंट इलेक्ट्रिशियन, तिसरा कोर्स आहे वायर वेअर हाऊस एक्झिक्युटिव्ह, चौथा कोर्स आहे डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर, पाचवा कोर्स आहे जीएसटी असिस्टंट, सहावा कोर्स आहे मेडिकल रेकॉर्ड्स असिस्टंट, सातवा कोर्स आहे ब्युटी थेरापिस्ट आणि आठवा आहे सोशल मीडिया मॅनेजर आणि नववा कोर्स आहे कम्युनिटी जर्नलिस्ट. असे हे जे कोर्स आहेत हे फ्री कोर्सेस आहेत. इयत्ता दहावी झालेला जो विद्यार्थी असेल तो इलिजिबल ठरतो. या ठिकाणी प्रत्येक बॅच ही 60 विद्यार्थ्यांची. सर, या कोर्सासाठी ऑनलाईन फॉर्म वगैरे भरायचे असेल काय तुमच्या डायरेक्ट संपर्क करून? कॉलेजमध्ये या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट म्हणून ही बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला त्या ठिकाणी आमचं स्किल डेव्हलपमेंटचं ऑफिस आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती याची मिळू शकेल. फॉर्म मिळणं कसं आहे, ऑनलाईन फॉर्म सध्या तरी अजून नाही आहे, इथं येऊन फॉर्म घ्यावा लागेल आणि तो भरावा लागेल.